शुभ प्रभात विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आनंदी दिसताय, असेच आनंदी रहा आणि असेच हसत खेळत आपला अभ्यासही करा। तर आज आपण आणखीन एक नवीन भौमितिक रचना शिकणार आहोत, ती म्हणजे त्रिकोणाचे परिवर्तुळ काढणे, टू कन्स्ट्रक्ट सरकम सर्कल ऑफ अ सर्कल। त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया। त्रिकोण DEF मध्ये DE बरोबर 5.5 सेंटीमीटर, कोन D बरोबर 60 अंश, कोन E बरोबर 70 अंश, तर त्रिकोण DEF काढा व त्याचे परिवर्तुळ काढा। यासाठी सुद्धा आपल्याला कच्ची आकृती लागणार आहे। तर ही कच्ची आकृती काढताना ती अंदाजे काढायची आहे। या ठिकाणी वर्तुळ काढून घेतलंय, त्यामध्ये त्रिकोण काढून घेतला आहे, त्याला नावं दिली आहेत त्रिकोण DEF। कोन डी 60 अंशाचा आहे, कोन ई 70 अंशाचा दाखवला आहे, DE 5.5 सेंटीमीटर दाखवली आहे। आता आपण पक्की आकृती कशी काढायची याची सुरुवात करूया। तर या ठिकाणी DE 5.5 सेंटीमीटर काढून घेतली आहे, कोन डी 60 अंशाचा घेतलेला आहे, कोन ई 70 अंशाचा घेतला आहे। दोन कोन आणि सामायिक भुजा ही इयत्ता 8वी मध्ये जी रचना शिकला आहात त्या आधारे हा त्रिकोण तयार करून घेतलेला आहे। आता आपण या त्रिकोणाचे वर्तुळ काढायला शिकूया। परिवर्तुळ काढण्यासाठी आपल्याला या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन भुजांचा लंब दुभाजक घ्यायचा आहे। लंब दुभाजक कसा घ्यायचा ही सुद्धा रचना तुम्ही आधी शिकला आहात। तर त्यासाठी ज्या बाजूचा लंब दुभाजक घ्यायचा आहे त्या बाजूच्या एका बिंदूवरती स्टीलचा पॉइंट ठेवूया। तर या ठिकाणी आपण DE बाजूचा लंब दुभाजक घेऊ म्हणून स्टीलचा पॉइंट डी वरती ठेवूया आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपसमध्ये घेऊया आणि त्या बाजूच्या वर एक आणि खाली एक असे दोन कंस करूया। तेच अंतर कायम ठेवत स्टीलचा पॉइंट कंपसचा स्टीलचा पॉइंट बिंदू ई वरती ठेवूया आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढूया। त्याच रीतीने आपण बाजू ई एफ दुभागूया, त्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपसमध्ये घेऊया। एकदा स्टीलचा पॉइंट बिंदू ई वरती ठेवून कंस काढूया DEच्या वरच्या बाजूला आणि दुसरा कंस खालच्या बाजूला। त्याचप्रमाणे स्टीलचा पॉइंट एफ वरती ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढूया। अशा रीतीने लंब दुभाजक जोडूया। हे दोन्ही बिंदू पट्टी आणि पेन्सिलच्या सहाय्याने तंतोतंत जोडूयात। या दोन्ही बाजूंचे दुभाजक एकमेकांना या बिंदूमध्ये छेदताना दिसत आहेत, त्याला सी नाव देऊया। आता कंपस घेऊया, स्टीलचा पॉइंट सी या बिंदूवरती ठेवूया आणि कोणत्याही एका त्रिकोणाच्या कोणत्याही एका शिरोबिंदूपर्यंतचे अंतर मोजूया, कंपसमध्ये घेऊया आणि त्रिकोणाचे परिवर्तुळ काढूया।
अशा रीतीने ही रचना पूर्ण झालेली आहे। त्रिकोणाच्या डी ई आणि एफ या तीनही शिरोबिंदूंमधून वर्तुळ गेलेले आहे, यालाच त्रिकोणाचे परिवर्तुळ असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, अशाच रीतीने तुम्ही सुद्धा या रचना पुन्हा पुन्हा करून पहा। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा, चारदा आकृत्या काढल्यानंतर तुमची सुद्धा आकृती अशाच पद्धतीने न चुकता व्यवस्थित येणार आहे। तर मग प्रॅक्टिस करा। धन्यवाद।